तीन महिन्यांपूर्वी खंडणी आणि खुनाच्या आरोपाखाली फरार असलेले जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरुमकर यांना साकत घाटात अटक करण्यात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकाला यश आलंय. तीन दिवसांपूर्वी भगवान मुरुमकर मोहरी घाट खरडा येथून पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाले होते. मुरुमकर यांच्यासह त्यांच्या इतर सहा आरोपींवर व्यापारी अंदुरे कुटुंबाला खंडणी आणि हल्ला प्रकरणी तीन महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून भगवान मुरुमकर आणि इतर आरोपी फरार होते. घटनेच्या 15 दिवसांनंतर आरोपी विक्रम डाडर, सोनू वाघमारे, सागर डिसले, अमोल अजबे, सागर टकले अशा 5 आरोपींना अटक झाली होती. मात्र भगवान मुरुमकर आणि भरत जगदाळे हे आरोपी फरार होते. तर भगवान मुरुमकर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरात असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचं पथक संबंधित ठिकाणी पोहोचलं आणि पोलिसांनी माजी सभापती भगवान मुरुमकर यांना ताब्यात घेतलंय. त्यांना जामखेड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या घटनेतील आरोपी भरत पांडुरंग जगदाळे अद्यापही फरार आहे. या घटनेचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड करतायत. प्रतिनिधी नासिर पठाण, न्यूज टुडे 24, जामखेड, अहमदनगर.